अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे बहिराम बाबा यात्रे महोत्सवानिमित्त श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने कुस्तीच्या दंगलींचे आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील नामवंत पहिलवान कुस्ती खेळण्यात मग्न झाले होते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक हे गाव कुस्तीच्या दंगलीसाठी प्रसिद्ध आहे यवतमाळ नेर कारंजा मोखड वाशिम माणिकवाडा एरड इत्यादी ठिकाणावरून येथे पहिलवान खेळण्याकरिता येतात या कुस्ती दंगलींचे उद्घाटन प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांचे हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर धाने बाळासाहेब राणे विष्णू तिरमारे विलास सावदे अक्षय पारसकर श्याम राऊत अजय निर्मळ कमलचंद गुगलिया अरविंद निर्मळ शेख जाफर अन्सार सुरेश वैष्णव शेख रहमान शेख गुलाम शेख रहमान शेख गुलाम रसूल बाबूलाल जनबंधू शेख मुमताज इत्यादी होते कुस्तीचे पंच दत्ता पाटील विजय झाडे कार्यक्रमाचे बक्षीस वितरण तळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जमीरखा पठाण यांनी केलं तर आभार प्रदर्शन अध्यक्ष पवन ठाकरे यांनी केले धामक येथील पहिलवान यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री बहिरमबाबा यात्रेनिमित्त धामक नगरीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन मंडळ श्री संत ज्ञानेश्वर महाराज महिला भजनी मंडळ व अनेक दिंड्या सहभागी झाल्या होत्या यानंतर काल्याचे हरिकीर्तन हरिभक्त परायण राजेंद्र महाराज मस्के यांनी केले व संस्थांच्या वतीने महाप्रसाद अंदाजे पाच ते सहा हजार लोकांनी श्रवण केला धामक के येथून पवन ठाकरेसह उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर